अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या सर्व प्रकारच्या पिकांचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी आज शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय. राहुरी येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज दिनांक 11 मे रोजी महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय. त्या निवेदनात म्हटलंय की शासनाद्वारे 1 मे 2023 ते 5 मे 2023 पर्यंत झालेल्या अवकाळी पावसाचे व गारपिटीचे झालेले शेतीमालाच्या नुकसानाबाबत दिशाभूल करणारे शासन आदेश तात्काळ रद्द करून अवकाळी पावसामुळे पिकांचं झालेलं नुकसान व परिस्थिती याबाबत सदरील शासन निर्णयामध्ये नमूद असलेले फक्त उभ्या पिकांची किंवा शेतात असलेल्या मालाची पंचनामे करावे. सध्या प्रशासनाकडून सुरू असलेली पद्धत अत्यंत चुकीची व शेतकऱ्यांचे नुकसान करणारी आहे. शेतकऱ्यांनी अवकाळी पाऊस झाल्यानंतर तात्काळ शेतातील शेतीमाल जेवढा हाताशी येईल त्यानुसार काढून घेतला आणि आपले शेत मोकळं केलेलं आहे. परंतु नंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे उर्वरित शेतीमाल शेतातच खराब होऊन गेला. त्यामुळे पंचनाम्यावेळी शेतात कोणत्याही प्रकारचे उभे पीक किंवा पीक शिल्लक राहिलं नाही आहे आणि शासन उभे पिकाचे पंचनामा करा अशा प्रकारचे आदेश करते. त्यामुळे सदरील महसूल कर्मचारी हे नुकसान झालेल्या व गारपिटीमुळे शेतकऱ्याने काढून घेतलेल्या पिकांचे पंचनामे करण्यास तयार नसून ही शासनाद्वारे शेतकऱ्यांची घोर फसवणूक आहे. पीक पेर नोंदीनुसार सर्वांना नुकसान पंचनाम्याद्वारे मिळावे तसेच शासन निर्णय दुरुस्त करून योग्य ती तात्काळ कार्यवाही व्हावी. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना याद्वारे शासनाविरुद्ध आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही याची नोंद घ्यावी असं निवेदनात म्हटलंय. एक तर शासनाने पंचनामे करायला खूप उशीर केला, कारण की गारपीट होऊन जवळजवळ 20-25 दिवस होत आलेत आणि तुम्ही आत्ता पंचनामे करतात. त्या शेतकऱ्याने किती दिवस ते वावरात तसंच ठेवायचं, त्याला पुढचं पीक करायचं नाही का? मग त्यांनी जर आत्तापर्यंत हे ठेवायचं, त्यांनी पुढचं पीक मागच्या पिकात नुकसान तर झालंयचे पण पुढचं पण बुडवायचं का? आता त्याला कपाशी लावायची, परत पण ऊसाची लागवड करायची, याच्यासाठी त्यांनी मशागत करून लवकरात लवकर ते वावर मोकळं केलं. कारण की कांदा आपण बघितलं, ज्या ज्या ठिकाणी गारपीट झाली तिथं 100% सगळ्याच पिकांचं नुकसान झालेलं आहे. याची सरसगट पंचनामे करून शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे वर्ग झाले पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही इथं आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. हे जर लवकरात लवकर झालं नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना येणाऱ्या काळात एक महाराष्ट्र राज्यात मोठं आंदोलन उभं राहिल्याशिवाय उभा केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. याची शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन शेतकऱ्याला तातडीने मदत करावी. सरसगट सगळ्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले पाहिजे. कारण की तुम्ही जर गेला, ज्या ज्या ठिकाणी गारपीट झाली त्या ठिकाणी कांद्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. वरून पातीतून पाणी गेलं आहे, थोडाफार जो कांदा चाळीत गेला आहे तोसुद्धा सडलेला आहे कांदा. आज तुम्ही मी कितीतरी तुम्हाला शेतकऱ्याच्या कांदा चाळीवर घेऊन जातो, तिथंसुद्धा ते कांदा खराब झालेला आहे. फक्त त्याला समाधान काय आलं का काढून आणला पण तो व्यवस्थित नाही, कारण त्याच्यात पाणी गेलेलं आहे. म्हणून आमची मागणी आहे का शेतकऱ्याच्या कांद्याचे आसन किंवा सर्व पिकांचे आसन सरसगट पंचनामे करून त्याला तातडीनं मदतीची गरज आहे. आणि जी मागच्या वर्षी मागच्या पावसाळ्यात जी अतिवृष्टी झाली किंवा सततच्या पावसाने जे नुकसान झालं त्याची सुद्धा अजूनपर्यंत मदत नाही. हे सरकार फक्त सत्ता संघर्ष किंवा सत्ता मिळवण्यासाठी यांचे सगळं हे ढोंग झालेलं आहे. विरोधकसुद्धा काही बोलत नाही शेतकऱ्यांच्या बाबतीत, विरोधकसुद्धा कुचकामी ठरलेले या बाबतीत. विरोधक बोलत नाही आणि सत्ताधारी बोलत नाही. अशा शेतकऱ्यांनी कोणाकडं बघायचं हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. तर येणाऱ्या काळात मोठं आंदोलन उभा करून या सरकारला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आज जे की शासनाने निर्देश असे दिलेले आहेत की जे की उभे पीक आहे कांद्याचं त्याचाच पंचनामा या ठिकाणी होईल, पण हे जे वादळ झालं ते होऊन 15 ते 20 दिवस होऊन गेलेले आहेत आणि शेतकरी तो कांदा जो काढलेला कांदा आहे तो वावरामध्ये ठेवू शकत नाही. त्याच्यामुळे शासनाने चुकीची भूमिका न घेता सरसगट या ठिकाणी ज्यांचे कांदे होते त्यांचे पंचनामे करून त्यांना मदत या ठिकाणी केली पाहिजे. कारण कांदा हा सडणारा माल आहे, तसं तर सगळ्यांचंच नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. पण तो वावरामध्ये किती दिवस हा कांदा ठेवील? उद्या परत पाऊस आला, उद्या परत काय झालं, जे काय 10-20% हाताला लागणार होतं तेसुद्धा लागणार नाही अशी परिस्थिती या शेतकऱ्याची आज आहे. निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, प्रकाश देठे, जुगल किशोर गोसावी, नितीन सुनील इंगळे, सतीश म्हजे, अभिजित खडके, किशोर वराळे, बबन आघाव आदी कार्यकर्ते उपस्थित होते. विजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर, राहुरी.